स्टोन पेंटिंग। यासाठी आपण ॲक्रॅलिकचे रंग वापरणार आहोत। ज्या दगडावरती आपल्याला स्टोन पेंटिंग करायची आहे त्या दगडावरती प्रथम आपल्याला हवा असलेला रंग देणार आहोत। या ठिकाणी मी बॉडी कलरचा वापर करत आहे, म्हणजे पांढरा आणि अगदी किंचित ऑरेंज कलर। आणि हा रंग सुकल्यानंतर यावर याच रंगाचा दुसरा कोट आपण देणार आहोत। यानंतर हा रंग सुकल्यानंतर या ठिकाणी हवे असलेले चित्र आपण आपल्या दगडावरती काढणार आहोत। मी या ठिकाणी जांभळ्या रंगाच्या पाकळ्या असणाऱ्या फुलाचे चित्र रेखाटत आहे। पाकळ्या रेखाटून झाल्यानंतर मी अगदी किंचित पांढऱ्या रंगाचा वापर करून पाकळ्यांना शेडिंग देत आहे, यामुळे ह्या पाकळ्या सुंदर दिसणार आहेत। त्यानंतर लाल रंगाचा उपयोग करून फुलाच्या मधली गोल रंगवत आहे। लाल रंग देऊन झाल्यानंतर आपण केशरी आणि पिवळ्या रंगाने शेडिंग करणार आहोत। यानंतर हिरव्या रंगाने या फुलाचा देठ आणि पानांचे रेखाटन करून घेणार आहोत। यानंतर आपल्याला हवा असलेला मेसेज आपण या ठिकाणी लिहू शकतो। मी या ठिकाणी स्माईल असे लिहिणार आहे। अशा पद्धतीने आज आपण या दगडावरती सुंदर चित्र आणि एक छान मेसेज रेखाटलेला आहे।